ब्रॉट टू यू बाय विगार्ड. 2 दिवसांपासून मी गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड या ठिकाणी ज्या प्रचारसभा घेतल्या आहेत आणि ज्या पद्धतीच्या बैठका चालू आहेत त्यावरून आम्हाला खात्री आहे की यावेळेला लोक निश्चितपणे सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील. कारण त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट येते आहे महत्त्वाची की मागच्या वेळेला जे मतविभाजन झालं त्या मतविभाजनाचा फार मोठा फटका इथे संभाजीनगरच्या लोकांना सहन करावा लागला. आणि दुसरी गोष्ट अशी की जे समोरचा उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांना उभं केलेलं आहे, अनेक भागातल्या महिला भेटतात. जवळपास संभाजीनगरमध्ये 9 ते 9.5 लाखाची जी मतदातांची संख्या आहे ती महिला मतदाता आहेत. आणि या महिला मतदाता म्हणत आहेत की आम्हाला आमचे घरसंसार वाचवायचे आहेत. निव्वळ दारूची विक्री करणारा आणि दारूचा धंदा करणारा एखादा माणूस असेल तर अशा माणसाला आम्ही निवडून देऊन आमचे घरसंसार का बरं बुडवावेत. त्यामुळे यावेळेला महिला मतदातांची सुद्धा जी इच्छा आहे ती कम्प्लिटली खैरे साहेबांच्या सोबतची आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. सत्तेचा गैरवापर किती होतोय हे मागच्या 5-10 वर्षात आपण सातत्याने बघत आहात. स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने सुडाचं राजकारण करू शकतात. अगदी दसरा मेळाव्याला सुद्धा आम्ही मैदान मागितलं, आम्हाला मैदान दिलं नाही. ते मैदान एक वेळ वंचितला मिळू शकतं, ते मैदान एक वेळ राज ठाकरेंना मिळतं, पण ते मैदान जेव्हा जेव्हा आम्ही मागतो तेव्हा ते मिळत नाही. या सगळ्यांचा जर एकूण परिणाम बघितला तर लक्षात येतं की भाजपा जाणीवपूर्वक फक्त केंद्रीय यंत्रणांचाच गैरवापर करते असं नाही, तर जिथे प्रशासक बसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे अगदी कालचं उदाहरण जर द्यायचं परवा दिवशीचं की वैजापूरमध्ये आम्ही 3 मैदानांची मागणी केली सभांसाठी आणि 3ही मैदानांची वेगवेगळी कारणं सांगत भुमरेंनी 3ही मैदानं बुक केली आणि सभा घेतली बजाज नगरला. तर एकूण केंद्रीय यंत्रणाच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा वेठीस धरून सत्तेचा गैरवापर केला जातोय पुन्हा एकदा स्पष्ट आहे. भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाइजर का चमत्कार. काय माहिती का किमान पात्रता असणाऱ्या लोकांच्या जे काही म्हणणं आहे त्यावर तरी प्रतिक्रिया विचारा. हे असं इतक्या असभ्य लोकांवरती माझी बोलायची अजिबातच इच्छा नाही आहे. गानडे लोक आहेत. लोकसभा असो की विधानसभा असो विकलेला माल परत घेतला जाणार नाही, लोक स्वीकारणार नाही. त्यांनाही खात्री आहे की आत्ता या लोकसभेचा जो परफॉर्मन्स आहे एकूण म्हणजे भाजपने तर आधीच दक्षता बाळगली की भाजपने थेट आमच्यासोबतच्या लढती टाळलेल्या आहेत आणि आमच्यासोबत ज्या लढती आहेत त्या आमच्यातनं गद्दारी करून गेलेल्यांच्या आहेत आणि त्यांची गच्छंती होणार आहे सगळीकडे. ते परभणी असो, हिंगोली असो, बुलढाणा असो, यवतमाळ असो, या सगळ्या ठिकाणी त्यांची गच्छंती होणार आहे. अशा वेळेला हे असं काहीतरी करून परतीचे दोर कापण्याच्या ऐवजी काही आपल्याला स्कोप मिळू शकतो का हे तटोलण्यासाठी आता आय हेट यू म्हटलं तर पुन्हा आय लव्ह यू म्हणतील ही जी वाक्य आहेत याचा काही उपयोग होणार नाही. गुलाब पाटील विशेषतः रामदास कदम आणि जी काही माणसं आहेत की ज्यांनी अतिशय ताळतंत्र सोडून भाषा केली या लोकांना मला नाही वाटत की महाराष्ट्राची जनता म्हणजे मातोश्री आणि पक्ष यांचा तर आहेच पण महाराष्ट्राची जनतासुद्धा इच्छा नाही आहे की या लोकांना परत घ्यावं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.